गुजरातला आज रात्री 8:15 वाजण्याच्या सुमाराला भूकंपाचे धक्के बसले. 5.8 रिक्टर स्केल एवढी या भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घाबरून घरातून बाहेर आले. राजकोटपासून 122 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलंय. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुजरातमध्ये आज हा भूकंप झाला. 5.8 रिक्टर स्केलचा हा भूकंप होता आणि भूकंप झाल्यानंतर राजकोट परिसरामध्ये लोक घाबरून भीतीनं रस्त्यावरती धावले. फार तिथे नुकसान झाल्याच्या बातम्या नाही आहेत, परंतु या भूकंपानंतर घबराट मात्र बराच वेळ पसरली होती. लोक घरात जायला घाबरत होते, मात्र प्रशासनानं हे भूकंपाचे धक्के आहेत हे जाहीर केलं आणि त्यानंतर मंडळी आपापल्या घरात परत. मात्र 5.8 रिक्टर स्केल एवढी नोंद या भूकंपाची झाली. अभी अभी हमने भूकंप के झटके महसूस किए. जब हम खाना खा रहे थे पूरे परिवार के साथ, तब 3-4 सेकंड के लिए झटका लगा तो हम सोचने लगे क्या हुआ. तो पूरा परिवार खाना खाते खाते बाहर निकल आए और देखने लगे कि क्या हो रहा है. तभी सभी मोहल्ले के लोग इकट्ठे हो गए और बातचीत करने लगे, तो सभी ने यही बताया कि भूकंप के झटके लगे थे. 4-5 सेकंड तक ऐसी जमीन हिली ना के मैं घबरा के सीधी बाहर आ गई. मुझे लगा कि कुछ हुआ है, फिर सबने बताया कि भाई भूकंप ही है. हम सभी तो खाना खा रहे थे, अचानक की अर्थक्वेक जैसा फील हुआ, हम सब बाहर आ गए. अभी इतना डर लग रहा है कि हम अंदर ही नहीं जा रहे. थोड़ा ज्यादा ही लगा अर्थक्वेक आज तो.